नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन सोनवणे, ज्ञानमाता विद्यालय संगमनेर, जिल्हा अहमदनगर, आपणा सर्वांचे या व्ही स्कूल ॲपमध्ये हार्दिक स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऑक्सिडीकरण आणि क्षपण हे आपण अभ्यासलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला क्षरण म्हणजे काय, ज्यालाच आपण करोजन असं म्हणतो, करोजन म्हणजे काय, गंजणे. आता बघा, आपल्याला एक प्रयोग इथं करायचा आहे की गंजण्याचा अभ्यास करणे, ओके ने. इथं बघा, चार परीक्षणाळ्या आपण घेतलेल्या आहेत. चार परीक्षणाळ्या घेऊन एका टेस्ट ट्यूब स्टँडवर ठेवल्या. ह्या चार टेस्ट ट्यूब आपण घेतल्या आणि त्या टेस्ट ट्यूब स्टँडवर आपण ठेवलेल्या आहेत. एका परीक्षणाळीत थोडे उकळलेले पाणी घेऊन त्यावर तेलाचा थर घ्या. ही पहिली परीक्षणाळी की ज्यामध्ये आपण काय केलं, उकळलेलं पाणी घेतलं, त्याच्यावर आपण बघा इथं येलो कलरमध्ये तेलाचा थर आपण दाखवलेला आहे. दुसऱ्या परीक्षणाळीत थोडे मिठाचे द्रावण घ्या. ही तुमची दुसरी परीक्षणाळी की ज्याच्यात आपण मिठाचे द्रावण घेतलेलं आहे. त्यानंतर तिसऱ्या परीक्षणाळीत फक्त हवाच असेल, ही तुमची तिसरी की ज्यामध्ये फक्त हवाच आहे. त्यानंतर चौथ्या परीक्षणाळीत थोडे निर्जल कॅल्शियम कॅल्शियम क्लोराईड घ्या. म्हणजे हे तुमचं बघा हवा आहे, याच्यामध्ये काय आहे, निर्जल कॅल्शियम क्लोराईड. आणि वरती त्या टेस्ट ट्यूबला बघा इथं येलो कलरमध्ये एक आपण त्याला रबरी बूच हे लावलेलं आहे. आता काय होईल बघा, आता प्रत्येक परीक्षणाळीत एक एक छोटा लोखंडी खिळा आपल्याला टाकायचा आहे. प्रत्येक परीक्षणाळीमध्ये आपण एक एक लोखंडी खेळ आपण टाकलेला आहे. चौथी परीक्षणाळी रबरी बुचाने आपण बंद केलेली आहे आणि चारही परीक्षणाळ्या काही दिवस आपण तशाच ठेवलेल्या आहेत. काय होईल, काही दिवसानंतर चारही परीक्षणाळीमधील खिळ्यांचे जे निरीक्षण केले तुम्ही, तर तुम्हाला काय आढळून आले की कोणत्या परीक्षणाळीमधील खिळे गंजले. गंजण्यासाठी पाणी व हवा या दोन्हींची आवश्यकता असते. क्षारांच्या सानिध्यात गंजण्याची क्रिया ही जलद होत असते. मग जे गंज येतो, या गंज येण्यासाठी हवा आणि पाणी ह्या दोघांची आवश्यकता असते, हे आपल्याला ह्या प्रयोगावरून सिद्ध होते. इथं अजून जर तुम्ही रोजच्या जीवनामध्ये जर उदाहरणं बघितली की रिडॉक्स अभिक्रियांचा परिणाम आपण याच्या आधी पाहिला आहे. नवीन दोन चाकी अथवा चार चाकी वाहने चकचकीत दिसतात आणि नंतर काही दिवसानंतर ती चकाकी काय गेलेली आहे, चकाकी ही गेलेली असते की ज्यालाच आपण काय म्हणतो, गंज आलाय असं आपण म्हणतो. आणि यामध्ये जो गंज असतो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जो गंज असतो त्याचे जे रासायनिक सूत्र आहे, ते रासायनिक सूत्र आहे Fe2O3.H2O. ओके, एक्स म्हणजे काय, ते मोल्स आहे, किती मोल्स असणार आहे ते, त्याला म्हणजे एक्स आपण जो दाखवलाय. म्हणून Fe2O3.H2O हे त्याचं काय आहे, हे रासायनिक सूत्र आहे. आता जर तुम्ही बघितलं की हे गंजण्याची जी प्रोसेस असते, ही प्रोसेस होते कशी, बघा लोखंडावरील गंज सरळपणे ऑक्सिजनची लोखंडाच्या पृष्ठभागाची अभिक्रिया होऊन तयार होत नाही. हा गंज विद्युत रासायनिक अभिक्रियेने तयार होत असतो. आता विद्युत रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, इथं बघा जर तुम्ही बघितलं तर धनाग्र भागात ॲनोडपशी Fe ऑक्सिडीकरण होऊन Fe2+ तयार होतो. आता हा जो Fe2+ आहे हा कसा तयार होईल, Fe कन्वर्जन Fe2++2 इलेक्ट्रॉन. आता ही जी रिॲक्शन आहे, ह्या रिॲक्शनमध्ये आपण इथं बघा एक आकृती आहे, इथं बघा ही आकृती. ह्या आकृतीमध्ये ऋणाग्र भाग आणि धनाग्र भाग, ओके. ह्या धनाग्र भागामध्ये आता हे काय घेतले, एक लोखंडाचा भाग आहे. ह्या लोखंडाच्या भागामध्ये इथं बघा एक आपण जमा झालेला गंज हा आपण दाखवलेला आहे. हा जो जमा झालेला गंज आहे, याचं रासायनिक सूत्र काय, Fe2O3H2. जिथं थेंब पडलेला आहे, त्या थेंबाचा जो उजवा भाग आहे त्याला आपण धनाग्र म्हणतो, जो डावा भाग आहे त्याला आपण ऋणाग्र म्हणतो. मग धन आणि ऋण, मग इथं बघा आपण जर मगाशी बघितलं धनाग्र भागात ॲनोडपैकी काय होतं, Fe ऑक्सिडीकरण होते. मग Fe ऑक्सिडीकरण होतं म्हणजे काय होतं, Fe कन्वर्जन Fe2++2 इलेक्ट्रॉनमध्ये होत असतं. ऋणाग्र भागात O2 काय होतं, क्षपण होऊन पाणी तयार होते. म्हणजेच O2+4 काय करतो, O2 इलेक्ट्रॉन घेतो आणि इलेक्ट्रॉन घेतो म्हणून इथं काय होतं, क्षपण होतं. ऑक्सिजन काय करतो, इथं ॲनोडपशी काय होतं, इलेक्ट्रॉन देतो म्हणून त्याचं काय होत असतं, ऑक्सिडीकरण होत असतं. मग ह्याच रिॲक्शन आपल्या इथं आपण बघितलेलं आहे आणि यालाच काय म्हणायचं, यालाच म्हणायचं क्षपण, ओके, किंवा जे आपण क्षरण, सॉरी, याला काय म्हणायचं, क्षरण असं आपण म्हणू शकतो. याच्यानंतर पुढचा भाग जो खवटपणा. आता खवटपणा म्हणजे काय, त्याला आपण रॅसिडिटी म्हणतो. खवटपणा म्हणजे जेव्हा जुने शिल्लक राहिले खाद्यतेल आपण खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरत असतो,
तेव्हा त्यास एक खवट वास असा येतो की जो वास त्या तेलामुळे हा होत असतो आणि हा जो वास आहे ह्या वासाला आपण काय म्हणतो खवटपणा. जर अशा तेलात आपण अन्न शिजवलं तर त्या अन्नाची चवही बदलते. जेव्हा तेल तूप दीर्घकाळ तसेच ठेवले तर किंवा तळलेले पदार्थ जास्त काळ तसेच ठेवले तर त्या हवेमुळे त्यांची काय होते ऑक्सिडीकरण होते आणि ऑक्सिडीकरण झाल्यावर त्या पदार्थाला काय होतो खवटपणा येत असतो. मग हेच झाले आपली कोणती कन्सेप्ट खवटपणा. ओके, म्हणजे अशा पद्धतीने हा चॅप्टर इथं आपला संपलेला आहे. धन्यवाद.